विचार करतात, पण मेलेल्या माणसाला कांदा देण्यासाठी लोक धावधाव धावाधाव करतात. या आजच्या परिस्थितीचा जर विचार केला ना, तो माणूस जिवंत असताना त्याला हरवण्यासाठी प्रयत्न केला जातो, आणि तो माणूस मेल्यानंतर त्याच्या फोटोला हार घालण्यासाठी गर्दी केली जाते. ही आजच्या परिस्थिती शोकांतिका आहे. अरे माणसाने जिवंत असताना, जिवंत असणाऱ्या माणसाला संकटामध्ये दुःखामध्ये आधार देणं, सहारा देणं गरजेचं असतं. पण आजच्या परिस्थितीचा विचार केला तर माणसं जिवंत असताना माणसाला आधार देणारा आधार वेळा विचार करतात. सिंधुताईला कोणी भिक्षा दिली नाही, अनेक घरापुढे जाऊन उभे राहायची, भिक्षा द्या म्हणून सांगायची, पण कोणी सिंधुताईला भिक्षा दिली नाही. मग सिंधुताईने काय केलं, मशानामध्ये प्रेत यायचं, त्या प्रेताला मशानाच्या बाहेर मिसाळा दिवसावा दिला जायचा, आणि त्या मिसाळ्यावरती पीठ सांगत जायचं. सिंधुताईने ते पीठ हातामध्ये घ्यावं, त्या पीठामध्ये पाणी टाकावं, हातावर भाकर तयार करावी, आणि ती भाकर भाजण्यासाठी प्रेतावरला दत्ता निखारा घ्यावा, आणि ती भाकर त्या प्रेताच्या निखाऱ्यावरती भातावी आणि मग खावी. बरेच दिवस निघून गेले, आणि एक दिवस सिंधुताईला वाटलं, अरे हे काय जगणं आहे का, प्रेताच्या विसाळ्यावर पीठ घ्यायचं, त्याची भाकर बनवायची, निघाऱ्यावरती भाताची आणि ती खायची, याला पुढे जगणं म्हणतात का, यापेक्षा मिळणार बरं. सिंधुताई आत्महत्येचा विचार करू लागली, आणि एक दिवस समोरून भरधाव ट्रक, भरधाव ट्रक येत असताना सिंधुताईने विचार केला, या ट्रक समोर जाऊसनी म्हणजे आपला जीव आपला प्राण या ठिकाणी द्यायचा. सिंधुताई ट्रकच्या दिशेने धावत निघाल्या, पण धावत असताना सिंधुताईच्या लक्षात आलं, रस्त्याच्या कडेला एक भिकारी होता, आणि तो शेवटची घटका मोदक होता, आणि तो भिकारी पाणी द्या पाणी द्या पाणी द्या म्हणून आवाज करीत होता. सिंधुताईला वाटलं, अगं ए सिंधुताई, तू तर मरायला चालली ना, पण भिकाऱ्याला पाणी पाजून दिलीस तर तुला काहीतरी पुण्य लागू. सिंधुताई मागं फिरली, हातामध्ये पाणी घेतलं, त्या भिकाऱ्याला पाजलं, आणि भिकाऱ्याला पाणी पाजत असताना सिंधुताईच्या लक्षात आलं, अरे पदराला बांधलेली भाकर आहे, अगं ए सिंधुताई, तू तर मरायला चालली ना, तुला काय करायचं ह्या भाकरीचं. सिंधुताईने पदराला बांधलेली भाकर सोडली, शिळी भाकर होती, घट्ट झालेली होती. सिंधुताईने हातावर घेतली, 10 वेळा ती भाकर पाण्यामध्ये उडवली, तिचा भुगा केला हातावरती, त्या भाकरीचा भुगा केला, त्या भिकाऱ्याला खाऊ घातलं, आणि त्या भाकरचा भुगा भिकाऱ्याने खाल्ल्यानंतर त्या भिकाऱ्याला तरतरी आली, आणि त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान होतं ती सिंधुताईने पाहिलं. तो भिकारी मेला नाही, तो भिकारी जगला, त्याच्या चेहऱ्यावर समाधान सिंधुताईने पाहिलं. आणि मग सिंधुताई म्हणते, अरे मी एकाला जगू शकते, अशा हजारोंना मी का जगू शकणार नाही. आणि त्या दिवशी सिंधुताईने मरायचा निर्णय बाजूला केला. सिंधुताई स्वतःला म्हणते, आता मरायचं नाही, आता जगायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं. कोण म्हणत, सिंधुताई सप्ता अरे जिला एक वेळचं अन्न खायला नाही, जे मसाल वाट्यावरलं खाते, मी सिंधुताई म्हणते आता मरायचं नाही, आता जगायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं. आणि त्या दिवसापासून सिंधुताईने मरणाचा निर्णय बाजूला केला. आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी पुण्याच्या दगडूशेठ ट्रस्टला आनंद दिली, आणि मांजरी येथे ममता सदन नावाने पहिला अनाथ आश्रम स्थापन केलं, आणि बघता बघता 1600 अनाथ लेकरांची माय होऊन गेली. या जगामध्ये दोनच माया होऊन गेल्या, एक म्हणजे ज्ञानाने माझी योग्यांची माऊली, एका जना त्यांनी पाय होऊन तसे, आणि दुसरी अनाथाची माय म्हणजे सिंधुताई सप्तार. दत्ता आलं तर तिच्या दत्ता करण्याचा प्रयत्न करा, आणि आपल्या देहाचं काय करा, सार्थक.